नमस्कार वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल मेंसेस टाइम अल्ली नार्मल आगी 3 to 7 डेज ब्लीडिंग इत्तदे 3 डेज किंता जास्ती इरबहुदु 7 डेज किंता कड़मे इरबहुदु आदरे केलवंद सल 7 डेज किंता जास्ती आगतदे अथवा ब्लीडिंग क्वांटिटी कूड़ा जास्ती इरतदे इंत कंडीशन यहाँ तर डयट फॉलो ऐन रेमिडी अंत नोड़ अदिंत मोदल चानल सब्सक्राइब सब्सक्राइब फर्स्ट यहा ब्लीडिंग जास्ती आगे अंत नोड़े फर्स्ट नम फुड फुड अल्ली ऑयली फुड तोदिबू अथवा जास्ती खार पदार्थ अथवा एण्णे तिंडिगळन्नु जास्ती तिन्नोदिरबहुदु पित्त जास्ती माडुवंतह फुड गळन्नु तिन्नोद्रिंद ब्लीडिंग जास्ती आगुत्तदे नेक्स्ट लाइफ स्टाइल बग्गे नोड्तिद्रे लाइफ स्टाइल अल्ली निद्दे करेक्ट आगि माडदे इरुवंतद्दु रात्रि लेट आगि निद्दे माडोदु केलस जास्ती माडोदु ट्रावेल जास्ती माडुवंतद्दु अथवा नम्म दिनचरि करेक्ट आगि इरदे इरोद्रिंद ब्लीडिंग जास्ती आगबहुदु नेक्स्ट वन नम्म मेंटल स्टेट अंद्रे ईग नमगे वर्क प्रेशर इरबहुदु अथवा फैमिली इश्यू इरबहुदु इदरिंदागि नम्म ओंदु मानसिक स्थिति सरियागिल्ल अंद्रे कूड ब्लीडिंग जास्ती आगबहुदु अथवा ब्लीडिंग कड़मे कूड आगबहुदु नेक्स्ट वन हार्मोनल इंबैलेंस नम्म हार्मोन करेक्ट आद स्टेट अल्ली इल्ल करेक्ट आगि कार्यवहिसुत्ता इल्ल अंद्रे कूड ब्लीडिंग जास्ती आगबहुदु फॉर एग्जांपल मेनोपॉज टाइम अल्ली हार्मोन व्यत्यास आगिरुत्तदे सो अदरिंदागि ब्लीडिंग जास्ती आगुत्तदे केलवोब्रिगे हागे कड़मे आगोदु कूड नोडिरबहुदु अंद्रे ब्लीडिंग जास्ती आगुत्तदे तुंबा दिन ब्लीडिंग आगता इरुत्तदे सो इदेल्ल ब्लीडिंग जास्ती आगलिक्के कारणगळु सो नम्म डयट याव तर इरबेकु याव तर डयट फॉलो माडबेकु अंत नोडुव ननीग ऑलरेडी हेळिद तर जास्ती खार पदार्थ एण्णे तिंडिगळु हागे पित्त जास्ती माडुवंतह फुड गळन्न आदष्टु अवॉइड माडबेकु फ्रूट्स मत्ते तरकारिगळन्न जास्ती तिन्नबेकु फ्रूट्स अल्लि कूड पित्त जास्ती माडुवंतहद्दु अंद्रे पप्पाय पैनापल ई तरद फ्रूट्स अन्न अवॉइड माडबेकु तरकारिगळल्लि सोप्पु तरकारिगळु अथवा कुंबळकायी सौतेकायी ई तरद तरकारिगळन्न बळके माडिद्रे ओळ्ळेदु नेक्स्ट नम्म मेंटल स्टेट अदु नार्मल आगिरुव तर नोडिकोळ्ळबेकु अदक्के आदष्टु प्राणायाम ध्यान ई तर माडोदु कूड ओळ्ळे अभ्यास नेक्स्ट होम रेमिडीस एनेन माडबहुदु फस्ट नावु वण द्राक्षियन्न तिन्नोदु ओंदु ओळ्ळेय रेमिडी अदु रात्रि होत्तु वण द्राक्षियन्न नीरल्लि नेनेसिडबेकु ओंदु 8-10 ಕಾಳು ವಣ ದ್ರಾಕ್ಷಿ ಅದನ್ನ ನೀರಲ್ಲಿ ನೆನೆಸಿಟ್ಟು ಬೆಳಗ್ಗೆ ಹೊತ್ತು ಖಾಲಿ ಹೊಟ್ಟೆಗೆ ಆ ನೀರನ್ನ ಸಮೇತ ಕುಡಿಯುವಂತದ್ದು ಇದರಿಂದ ಪಿತ್ತವನ್ನ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಮಾಡುತ್ತದೆ ಪಿತ್ತ ದೋಷವನ್ನ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಮಾಡುತ್ತದೆ ಸೋ ಅದರಿಂದಾಗಿ ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ನಾರ್ಮಲ್ ಆಗುತ್ತದೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಒನ್ ನಾಚಿಕೆ ಮುಳ್ಳು ಅಂತ ಕೇಳಿರ್ತೀರಾ ಮುಟ್ಟಿದರೆ ಮುನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವಲ್ವಾ ಆ ಗಿಡವನ್ನ ಕಷಾಯ ಮಾಡುವಂತದ್ದು ಆ ಗಿಡವನ್ನ ಫುಲ್ ತಗೊಂಡು ಅದನ್ನ ಜಜ್ ಬಿಟ್ಟು ಕಷಾಯ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕುಡಿಯೋದು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಮತ್ತೆ ರಾತ್ರಿ ಇದರಿಂದಾಗಿ ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ನಾರ್ಮಲ್ ಆಗ್ತದೆ ಇಲ್ಲದಿದ್ರೆ ಆ ನಾಚಿಕೆ ಮುಳ್ಳನ್ನ ಚೆನ್ನಾಗಿ ಜಜ್ ಬಿಟ್ಟು ಪೇಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅಕ್ಕಿ ತೊಳೆದ ನೀರು ಇರ್ತದಲ್ವಾ ಅದರ ಜೊತೆ ಕುಡಿದ್ರೆ ಕೂಡ ಒಳ್ಳೆದು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಒನ್ ಗರಿಕೆ ಗರಿಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರ್ತದೆ ಗರಿಕೆ ರಸ ತೆಗಿಬೇಕು ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಸ್ಪೂನ್ ಆಗುವಷ್ಟು ಬೆಣ್ಣೆ ಹಾಕಿ ಕುಡಿಯುವಂತದ್ದು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಮತ್ತೆ ರಾತ್ರಿ ನಾವು ಗರಿಕೆ ರಸ ಒಂದು ಸತ್ತಿಗೆ 15 ರಿಂದ 20 ml ತಗೊಳ್ಳಬಹುದು ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಸ್ಪೂನ್ ಬೆಣ್ಣೆ ಹಾಕಿ ಕುಡಿಯೋದು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಒನ್ ಅಶೋಕ ಕೆತ್ತೆ ಅಶೋಕ ಮರ ಹೆಚ್ಚಿನವರಿಗೆ ಗೊತ್ತಿರುತ್ತದೆ ಈ ಅಶೋಕ ಮರದ ಕೆತ್ತೆಯನ್ನು ತಗೊಂಡು ಅದನ್ನ ಕಷಾಯ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಮತ್ತೆ ರಾತ್ರಿ ಕುಡಿಯುವಂತದ್ದು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಒನ್ ದಾಸವಾಳ ದಾಸವಾಳ ಹೆಚ್ಚಿನವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರುತ್ತದೆ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ ಪೇಟೆಯಲ್ಲಿ ಇದೆವೆ ಇತರಲ್ಲ ಏನು ರೀಸನ್ಸ್ ಇರುವುದಿಲ್ಲ ಹೆಚ್ಚಿನವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರುತ್ತದೆ ದಾಸವಾಳ ದಾಸವಾಳ ಹೂ ತಗೊಂಡು ಅದನ್ನ ಕಷಾಯ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕುಡಿಯುವಂತದ್ದು
ಬೆಳಿಗ್ಗೆ ಮತ್ತೆ ರಾತ್ರಿ ಎರಡು ಹೊತ್ತು ಕೂಡ ಕುಡಿಬಹುದು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ರೆಮಿಡಿ ಮೆಂತೆ ಕಷಾಯ. ಡೈಲಿ ಮೆಂತೆ ಕಷಾಯ ಕುಡಿಯೋದ್ರಿಂದ ಕೂಡ ಹೆವಿ ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತದೆ. ಇದಿಷ್ಟು ಹೆವಿ ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಅಲ್ಲಿ ರೆಮಿಡೀಸ್. ಈ ವಿಡಿಯೋ ನಿಮ್ಗೆ ಯೂಸ್ ಆಗ್ತದೆ, ಹೆಲ್ಪ್ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಅನ್ಕೊಳ್ತೇನೆ. ಹಾಗೆ ಈ ವಿಡಿಯೋ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ರೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಹಾಗೆ ನನ್ನ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ಬಾಯ್ ಬಾಯ್.